एका भागीदारीची आवश्यकता इथे असणार आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. आउटफील्ड हेवी जरूर असली त्यावेळेस पायावरती कदाचित चेंडू जाऊन आदळला होता. एकेरी धाव त्यावेळेस मात्र एकेरी धाव मिळेल. धावा चेस करत असताना महागात पडत असतात. त्यावेळेस मात्र एज लागलाय. फाइनल लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. खेळाडू मात्र एकदम स्ट्रेट आहे. हॅलो. त्यावेळेस मात्र लॉंग ऑन सीमरेसच्या बाहेर चेंडू जातो. चौकारासाठी चार धावा मिळतील आणि चार धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय. अंतिम षटकाला मात्र सुरुवात अतिशय चांगली झाली आहे. त्यावेळेस मात्र फाईन क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. लॉंग लेग सीमरेसच्या बाहेर चेंडू जाईल चौकारासाठी. बॅक टू बॅक टू कन्सिक्युटिव्ह बाउंड्रीज फ्रॉम द बॅटर. अतिशय चांगली सुरुवात होते अंतिम षटकाला. आक्रमण मात्र पाहायला मिळते. आक्रमक पवित्रा इथे घेतलेला पाहायला मिळतोय. अरे इलेव्हन सोनारपाडा संघाच्या खेळाडूंनी विकेट्स पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. साठी हा चेंडू समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाही. इलेव्हन खूप जास्त मिळतंय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या बाहेर. षटकार सहा धावा. खिडकळे आणि खार्डी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी तयार राहायचे. या इनिंगच्या बरोबर मध्ये आपला देखील टॉस केला जाईल. खिडकळे आणि खार्डी संघ अतिशय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे अंतिम षटकामध्ये. मैदानावरती पडताना पाहायला मिळतोय रिदीच्या माध्यमातून. त्यासाठी पुढील चेंडू अतिशय चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मिडविकेट रिदनमध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचे देखील प्रयत्न केले जातील. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. खेळाडू तिथे आहे. जज करताय चेंडूला. वन बाउन्स चेंडू सीमारेषच्या पलीकडे जाईल. जजमेंट थोडस चुकलंय परंतु रितेशचं जजमेंट अतिशय बरोबर आहे. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळला. खूप उंच हवेत चेंडू गेला. रक्षक जज करू शकले नाहीत. चेंडू वन बाउन्स सीमारेषच्या पलीकडे गेलाय आणि चौकारा षटकारांचा पाऊस मात्र मैदानावरती बरसताना पाहायला मिळालाय. यावेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे हा देखील चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे. रितेश मात्र ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार सहा धावा. षटकारांचा पाऊस मात्र मैदानावरती पडताना पाहायला मिळाला.